काटकर शो मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण शिंपल्यांचं शेंगा व बटाटा टाकून सांबार करणार आहोत. तेव्हा त्यासाठी मी इथे शिंपल्या घेतल्या आहेत. ह्या शिंपल्या मी 2 तास फ्रीज मध्ये ठेवून दिल्या होत्या. फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे त्यांची ही आपोआप अशी ओपन झाल्या आहेत. तर आपण याची एक शिंपली ठेवून सांबार करणार आहोत. तुम्ही त्या बॉईल सुद्धा करू शकता आणि विळीवर सुद्धा त्या कापून घेऊ शकता. सगळ्या आपोआप ओपन झाले आहेत, पाहू शकता. तर आपण याची एक शिंपली ठेवून द्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण एक शिंपली काढून घेतली आहे. आता आपण या शिंपल्या स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. 4 वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. त्यासाठी आता आपण मसाला तयार करीत आहोत. पॅन मध्ये मी 1 चमचा तेल घेत आहे. 1 वाटी खोबऱ्याचे काप करून ते आपण भाजून घ्यायचे आहे. आपण आता व्यवस्थित असं ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घेतला आहे. आता आपण ते प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे. ते आपण मीडियम साईजचे कांदे चिरून घेतले आहेत. 5-6 लसणाच्या पाकळ्यावर थोडं आलं, यामध्ये आपण आता घालणार आहोत. कांदा सुद्धा आपण व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे. कांदाही आता आपला परतून झाला आहे. तोही आपण प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे. यामध्येच आपण बारीक झाल्यानंतर कांदा घालून पुन्हा बारीक वाटून घ्यायचा आहे. आता आपण बारीक झालेल्या खोबऱ्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. थोडस पाणी घालून आपण पुन्हा हे बारीक वाटण करून घ्यायचं आहे. असं बारीक वाटण करून घेतलं आहे. गॅसवर कढई ठेवून द्यायची आहे. त्यामध्ये 3 चमचे आपण तेल घालायचं आहे. त्यामध्ये आता आपण 5-6 पाने कढीपत्ता, कांद्याच्या पातीचे छोटे कांदे, सुकून केलेले हे कांदे आहेत, ते सुद्धा आपण यामधून परतून घ्यायचे आहे. 5 लसणीचे छोटे कांदे आहेत, ते सुद्धा आपण यामध्ये परतून घ्यायचे आहे. आजचे कांदे आणि लसूण आपण यामध्ये वापरणार आहोत. हे छोटे साईजचे कांदे आणि छोट्या साईजचे लसूण आपण फोडणीला घालून व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. खूप छान कांदे आणि लसूण टाकून सांबाराची टेस्ट खूप छान होते. कांदा व लसूण आपण व्यवस्थित अशी परतून घेतली आहे. यामध्ये सोलून घेतलेला बटाटा, शेवगाची शेव हे घालून पुन्हा आपण थोडा वेळ परतून घेऊया. हळद 1 चमचा आपण मालवण मसाला घालायचा आहे. चिकन चिली मसाला, एका मोठ्या टॅमॅटोची आपण पेस्ट घालणार आहोत. त्यातील आपण 4 चमचे वाटलेलं वाटण घालणार आहोत. आपण व्यवस्थित परतून घेऊया. आता आपण यामध्ये शिंपल्या घालून घ्यायचे आहे. चवीनुसार मी 2-3 आपण
कोकम घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण 2 कप मसाला आलेलं पाणी घालून घ्यायचं आहे. थोडीशी आपण कोथिंबीर वरून घालायची आहे. चला आता आपण हे शिजण्यासाठी आपण 7 ते 8 मिनिटे झाकण ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटं होत आली आहेत. आता आपण झाकण काढून शेंग बटाटा शिजले त्यांचे चेक करून घेऊया. बटाटा पण व्यवस्थित आपला शिजला आहे. आता आपली शिंगल्यांची रेसिपी बनवून तयार झाली आहे. आता आपण ती एका सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घेऊन सर्व करून घेऊया. तर चला माझ्या शिंगल्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तसंच लाईक सुद्धा करा, शेअर सुद्धा करा आणि शेजारचे बेल आयकॉन बटन सुद्धा क्लिक करा. थँक्यू.